अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरामध्ये गेल्या 50 वर्षापासून दसरा मैदानावर आतिषबाजीसह रावण दहनाचा कार्यक्रम पार पडत असतो। कैलासवासी कृपाराम बावेसकर यांनी सुरू केलेला रावणाचा मुखवटा बनवण्याची परंपरा त्यांचे चिरंजीव जामनेर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बावेसकर यांनी कायम ठेवून महेंद्र बावेसकर यांच्या मार्गदर्शनात श्रीराम मित्रमंडळाच्या वतीने दसऱ्याच्या पूर्वसंध्येला रावणाचा मुखवटा बनवण्याचे काम पूर्णत्वास आले असून या रावणाचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते दहन केले जाणार आहे। त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी दसरा मैदानावर आतिषबाजीसह रावण दहन पाहण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी दसरा मैदानावर येण्याचे आवाहन महेंद्र बावेसकर यांनी केले आहे। गेल्या 50 वर्षापासून रावण दहनाचा हा उत्सव या ठिकाणी या जामनेर शहरामध्ये विजयादशमीच्या दिवशी होत असतो। श्रीराम मित्र मंडळ श्रीरामपेठ या ठिकाणी हा 50 वर्षापूर्वी हा उत्सव सुरू झाला आणि त्याची परंपरा आज गेल्या अनेक वर्षापासून आपण बघताय की त्या ठिकाणी पुंडलिक महाजन असतील, आमचे वडील असतील, दत्तू महाजन असतील आणि आता गेल्या 30-40 वर्षापासून स्वतः गिरीशभाऊ महाजन या ठिकाणी लक्ष देऊन या ठिकाणी उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात। या उत्सव साजरा करत असताना पूर्ण शहरातील संपूर्ण जनता या ठिकाणी उपस्थित राहते आणि हा संस्काराचा वारसा या ठिकाणी सतत गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्यातून या ठिकाणी रावण दहन होत असतो। रावण दहनाच्या दिवशी मी प्रत्येकांना आवाहित करतो, सर्व तमाम जनतेला आबाल वृद्ध लहान मुलं याचा लाभ घ्यायचा आहे, कारण या ठिकाणी रावण दहन तर होतेच, खूप मोठ्या उत्साहात तर होतेच, पण या ठिकाणी आतिषबाजीसुद्धा खूप पाहण्यासारखी असते आणि अतिशय आनंदमय उत्साहमय या ठिकाणी वातावरण असतं। नक्कीच आपण संपूर्ण या व दसऱ्याच्या निमित्ताने या सणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी रावण दहन उत्सव समितीच्या माध्यमातून या ठिकाणी जो रावण आपण बघतायत या ठिकाणी तयार केला हा तर फक्त चेहरा आहे। आज आपण मीडियामार्फत या ठिकाणी चेहरा बघतायत, परंतु पूर्ण बॉडी त्याची त्या ठिकाणी तयार आहे, धड तयार आहे आणि हे सगळं जोडल्यानंतर साधारणतः 51 ते 55 फुटापर्यंत याची हाईट होणार आहे। अतिशय सुंदर आतिषबाजी त्या ठिकाणी होणार आहे, तर याचा लाभ पूर्ण शहरातल्या लोकांनी घ्यावा अशी मी या माध्यमातून विनंती करतो। ही मूर्ती बनवत असताना आमचे मनोहर भाऊ आणि आमचे वडील या आणि त्यांचे सगळे सवंगडी या माध्यमातून ही मूर्ती बनवत होते, परंतु त्यानंतर तो वारसा या ठिकाणी आमच्या रूपाने या ठिकाणी होत असतो। हे मूर्ती बनवताना गेल्या महिन्याभरापासून आम्ही काम करतो, एक एक वस्तू या ठिकाणी जोडत असतो। आपण बघत असाल आज जरी ती मूर्ती तुम्हाला समोर दिसत आहे, त्या आतमध्ये काय काय काम केलेलं आहे हे खूप वाखाणण्याजोगं काम आम्ही या ठिकाणी करत असतो। रात्री 2-3 वाजेपर्यंत हे काम चालतं। संपूर्ण मंडळाचे आमचे रावण दहन उत्सव समितीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी काम करत असतात, अथक काम करत असतात आणि या अथक कामातून या उत्साहवर्धक वातावरणातून या ठिकाणी 51 फूट उंचीची मूर्ती या ठिकाणी झालेली, याचं जे दहन आहे या ठिकाणी जो दहनाचा कार्यक्रम आहे तो माननीय या राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन तथा आमच्या शहराच्या प्रथम नागरिक सदनाताई महाजन यांच्या दोघांच्या हातून या ठिकाणी रावण दहन या ठिकाणी होणार आहे। तर या रावण दहनाचा जो कार्यक्रमाचा जो लाभ आहे तो संपूर्ण तमाम जनतेने, तालुक्यातल्या जनतेने, या ठिकाणी लहान मुलांनी हा लाभ घ्यावा आणि संस्काराचा वारसा या ठिकाणी जपवा या ठिकाणी आवाहन करतो। धन्यवाद। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।